नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410000990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकता। मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, या पद्धतीने तुम्हाला दिसेल त्यात रोज नवनवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल। आपल्याकडे अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत मित्रांनो। तर आज आपण तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षे संदर्भात काही डाउट्स असेल तर तुमचं नेहमी स्वागत असेल। मित्रांनो, मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो, ज्या लोकांना माझ्याकडे येऊन अभ्यास करायचा असेल त्यांचं नाशिक या शहरामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, चला मग आज आपण सुरुवात करूया मित्रांनो की पहिल्या चॅप्टरला। आज आपण दुसरा चॅप्टर डिस्कस करू, स्थानिक किंमत। संख्या झालं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, आपण आता स्थानिक किंमत डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, काय डिस्कस करणार आहोत? स्थानिक किंमत डिस्कस करणार आहोत। बघा, स्थानिक किंमत डिस्कस करत असताना पहिल्यांदा मी तुम्हाला असं एक उदाहरण दिलं। बघा, फॉर एक्झाम्पल एक संख्या दिली। आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, मी तुम्हाला एक संख्या दिली 3, 7, 3, 4, 2। तर या दोनाची स्थानिक किंमत काय येईल मित्रांनो? 2। चाराची स्थानिक किंमत काय होईल? 40। बरोबर आहे। तीनाची स्थानिक किंमत काय होईल? 300। कसं लक्षात ठेवायची स्थानिक किंमत? त्याच्या पुढे किती झिरो संख्या आहेत तेवढे झिरो टाकून घ्यायचे। आता सातची स्थानिक किंमत काय येईल? 7 लिहून टाकणार, पुढे 3 झिरो आहेत म्हणून 3 संख्या आहेत म्हणून 3 झिरो टाकणार, 7000 होईल। बरोबर आहे। परत एक संख्या तुम्हाला अशी विचारली, 8, 5, 4, 2, 9, 1, 3। ठीक आहे। तर मग या पाचाची स्थानिक किंमत काय येईल? 5 लिहायचे आणि पुढे 5 संख्या आहेत म्हणून 5 झिरो टाकून द्यायचे, 500000। ही पाचाची काय झाली? स्थानिक किंमत। समजतंय मला काय म्हणायचंय? या पद्धतीने मग या संख्येमध्ये पहिला टाइप दिसतोय, प्रकार डिस्कस करतोय आपण। पहिला प्रकार डिस्कस करतोय मित्रांनो, काय पहिला प्रकार? की ही संख्या दिलेली आहे 9, 3, 0, 2, 11, 4, 1, 8। यामध्ये नवाची स्थानिक किंमत किती? मग 9 कुठे मित्रांनो? इथं आहे 9, तो 9 असं असा लिहून टाकायचा। पुढे किती संख्या आहेत? 2, 2, 4, 2, 6 आणि 2, 8 संख्या आहेत म्हणून 8 झिरो टाकून घ्यायचे। किती झिरो टाकून घ्यायचे? 8 झिरो टाकून घ्यायचे। ठीक आहे, झाली नवाची स्थानिक किंमत। नवाची स्थानिक किंमत झाली। आता मोजू शकता तुम्ही, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी आणि 10 कोटी। 90 कोटी ही नवाची काय झाली? स्थानिक किंमत झाली। 90 कोटी ही नवाची काय झाली मित्रांनो? स्थानिक किंमत झाली। आय होप मी ज्या पद्धतीने सोडवतोय तुमच्या लक्षात येत असेल। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो आपण। चला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो। बघा काय काय म्हटलं असेल नेक्स्ट एक्झाम्पल। बघा, सपोज तुम्हाला दिलेलं आहे 45, 62, 0, 14, यामध्ये दोनाची स्थानिक किंमत किती? बरोबर आहे। मग कुठे आहे मित्रांनो? 2 बघा, बरं 2 इथं आहे मित्रांनो, 2 लिहून टाकणार। पुढे किती संख्या आहेत? 3 संख्या आहेत म्हणून 3 झिरो टाकले। बरोबर आहे। दोनाची स्थानिक किंमत किती झाली? 2000। दोनाची स्थानिक किंमत किती झाली? 2000। तुमच्या लक्षात येत असेल पुढे टाइप 1, टाइप 2 सर्व काही आपण बघणार आहोत। ठीक आहे, पुढचं उदाहरण डिस्कस करू मित्रांनो आपण। बघा, पुढचं उदाहरण डिस्कस करू। तुम्हाला एक संख्या दिली, या संख्येत तिनाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? या संख्येत पुढचा टाईप, हा पुढचा टाईप बघत आहोत, स्थानिक किमतीतील फरक काढत आहोत। ठीक आहे, तिनाच्या स्थानिक किमतीतील काय शोधायचं आहे मित्रांनो? फरक शोधायचा आहे। तिनाच्या स्थानिक किमतीतील काय शोधायचं आहे? फरक। मला एक सांगा, या तिनाची स्थानिक किंमत काय येईल? बरं 3 लिहून टाकणार, पुढे 4 झिरो आहेत, 4 संख्या आहेत म्हणून 4 झिरो, 30,000। आणि या तिनाची स्थानिक किंमत काय येईल मित्रांनो? 300। काय होईल? 300। मग फरक काढायचे म्हणजे वजाबाकी करायचे, 30,000 वजा 300। 30,000 मधनं 300 गेलं मित्रांनो, किती उरले? 29,700। किती उत्तर आलं मित्रांनो? 29,700 हे तुमचं काय पाहिजे? उत्तर पाहिजे। आय होप इथपर्यंत समजलं मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय तुमच्या लक्षात येत असेल। ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो। बघा काय म्हटलंय पुढचं एक्झाम्पल, 93, 43, 52 या संख्येतील 4 व 7 स्थानिक किमतीतील फरक। बरोबर आहे। 93, 43, 52 या संख्येतील 4 व 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक 7 नाही आहे ना मित्रांनो? ओके, आपण असं करू शकतो, काय फरक पडणार आहे? इथं 5 घेऊ, काय घेणार? 5। ठीक आहे, काय घेणार? 5 घेणार मित्रांनो, काय घेणार आहोत आपण? 5। मग मला एक सांगा, चाराची स्थानिक किंमत काय आहे? 4, पुढे 3 झिरो आहेत, 3 संख्या, 4000। आणि या 5ची स्थानिक किंमत काय येईल? 5, पुढे 1 संख्या आहे म्हणून 1 झिरो 50। बरोबर आहे की नाही? मग 4000 वजा 50, आपल्या स्थानिक किमतीतील फरक काढायचं म्हणजे वजाबाकी करायचे, 4000 वजा 50 म्हणजे 3950।
ठीक आहे, हा झाला तुमचा बेसिकली फरक। लक्षात येत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय, स्थानिक किमतीतील फरक काढताना या पद्धतीने काढणार आहोत। चला पुढचं उदाहरण सॉल्व्ह करू मित्रांनो। पुढचं उदाहरण काय म्हटलंय बघा, पुढचं उदाहरण काय म्हटलंय, सपोज आता हा पॉइंटचं उदाहरण आहे, ठीक आहे। आता आपण स्थानिक किंमत, पॉइंटची स्थानिक किंमत काढणार आहोत। कशाची स्थानिक किंमत काढायची मित्रांनो, पॉइंटची। त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगून देतो, लक्ष द्या बघा। सपोज मी याची एक संख्या लिहिली 31.125, तर याला 31 पॉइंटचा जो अलीकडचा अंक आहे याला म्हणतात पूर्णांक, याला काय म्हणतात मित्रांनो, पूर्णांक, बरोबर आहे। आणि हा 125 काय असेल, अपूर्णांक। 125 काय असेल मित्रांनो, अपूर्णांक असेल। 125 काय असेल, अपूर्णांक असेल। 125 अपूर्णांक असेल। मग आपल्याला यांची स्थानिक किंमत काढायची आहे, तर कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत, सपोज मी तुम्हाला एक असं उदाहरण दिलं 37.85, तर पाचाची स्थानिक किंमत काय आहे, हा 5 लिहून काढायचा। पुढे एक संख्या आहे म्हणून 10 आणि पॉइंटच्या खाली 0.00, या दोन संख्येऐवजी 0.05, बरोबर आहे। पाचाची स्थानिक किंमत असेल, मी सपोज तुम्हाला सांगितलं 189.785, तर या पाचाची स्थानिक किंमत काय होईल, हा 5 लिहून काढणार। पुढे दोन संख्या आहेत म्हणून 2 0 टाकणार, पॉइंटच्या खाली परत पॉइंट टाकणार, आणि या तीन संख्येऐवजी काय लिहिणार, 0.005, ठीक आहे। परत मी एक तुम्हाला एक संख्या लिहिली 138.2237, या सताची स्थानिक किंमत काय मित्रांनो, 7। पुढे तीन संख्या आहेत म्हणून 3 0, ठीक आहे, पॉइंटच्या खाली पॉइंट आणि या संख्येऐवजी 0.0007। परत एक संख्या सांगितली मी तुम्हाला 18.185, ठीक आहे। 8 स्थानिक किंमत काय मित्रांनो, 8 लिहून टाकणार, ये दोन संख्या आहेत म्हणून 2 0 टाकणार, पॉइंटच्या खाली परत काय टाकणार, पॉइंट टाकणार 0। ही झाली स्थानिक किंमत। तुम्हाला पॉइंटची स्थानिक किंमत कशी काढायची लक्षात येत असेल, मग आपल्याला परीक्षेत उदाहरण कसं येतं बघा मित्रांनो। स्थानिक किंमतवर उदाहरण कसं येतं, एक संख्या दिलेली आहे 125.0216, या संख्येत 6 स्थानिक किमतीतील किंमत किती, 6 येत आहे मित्रांनो, हा 6 लिहून काढणार। पुढे 3 0 आहेत म्हणून 3 संख्या आहेत म्हणून 3 0 टाकले, आणि उत्तरामध्ये पॉइंटच्या खाली पॉइंट, इथं 0। सो 0.0006 ही 6 ची काय आली, स्थानिक किंमत आली। ही 6 ची काय आली, स्थानिक किंमत आली। मी ज्या पद्धतीने सोडवतोय तुमच्या लक्षात येत असेल, ठीक आहे। पुढची आपण 6 ची स्थानिक, आपण पुढच्या संख्येची स्थानिक किंमत काढू मित्रांनो, पुढच्या संख्येची स्थानिक किंमत काढू 12.3678, या संख्येमध्ये 6 ची 7 ची 8 ची स्थानिक किंमत काढायची आहे, बरोबर आहे। संख्या काय आहे मित्रांनो, अतिशय सोपं आहे। संख्या काय आहे, 12.3678। सपोज आपण 6 ची स्थानिक किंमत काढू, 6 कुठे आहे, इथं आहे 6, लिहून काढणार। इथं हा 5 च्या ऐवजी 0, पॉइंटच्या खाली पॉइंट, इथं पॉइंट, या 4 संख्येऐवजी 0। सो 0.06 ही 6 ची काय आली, स्थानिक किंमत आली। आता सपोज आपल्याला 7 ची स्थानिक किंमत काढायची होती, संख्या लिहून टाकायची आहे 12.3678, लिहून काढलं, बरोबर आहे, 56.78। 7 ची स्थानिक किंमत, 7 इथं आहे मित्रांनो, 7 लिहून काढला, बरोबर आहे। पुढे 2 5 56 आहे, पुढे 2 0 आहेत संख्या आहेत, 2 0 टाकले, पॉइंटच्या खाली काय केला, पॉइंट टाकला, इथं 0 टाकला, झालं 0.007 ही 7 ची स्थानिक किंमत। इथं पण काही लोक 0 टाकू शकतात, पण शेवटच्या 0 ची काय राहत नाही, व्हॅल्यू राहत नाही। आता सपोज आपल्याला 8 ची स्थानिक किंमत काढायची, संख्या काय आपली 12.3678। 8 ची स्थानिक किंमत काढायची मित्रांनो, 8 लिहून काढला, 8 लिहून काढला, पुढे या 3 संख्या आहेत म्हणून 3 0 टाकले, 3 0 टाकले, आणि पॉइंटच्या खाली पॉइंट, 0.0008 ही 8 ची काय आली, स्थानिक किंमत आली। सो तुमच्या डोक्यात येत असेल 7 ची स्थानिक किंमत कशी काढतोय, 8 ची कशी काढतोय, 6 ची कशी काढतोय, प्रत्येक गोष्टीची स्थानिक किंमत आपण कशी काढतोय हे तुम्हाला समजत असेल। नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो, बघा नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू। 25.9467, यामध्ये 9 च्या आणि 7 च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे, ठीक आहे। 9 च्या आणि 7 च्या स्थानिक किमतीतील काय काढायचं आहे मित्रांनो, फरक काढायचा आहे। मग मला एक सांगा, 25 पॉइंट, बघा संख्या काय आपली 25.9467, बरोबर आहे। या 9 ची स्थानिक किंमत काय येईल मित्रांनो, 0.9, आणि या 7 ची स्थानिक किंमत काय येईल, 7। पुढे 3 संख्या आहेत म्हणून 3 0, पॉइंट इथं,
पॉइंट इथं आणि झिरो, या दोघांची काय करायची? फरक काढायचा, म्हणजे वजाबाकी करायची. या दोघांची काय करायची मित्रांनो? वजाबाकी करायची. मग वजाबाकी करणं अतिशय सोपं असतं. दोन संख्या असतात, दोन पॉईंट एका खाली एक लिहून घ्या. उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घेणार आहात, उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घेणार आहात. 0.9 वजा 0.0007, बरोबर आहे? यांची वजाबाकी करायची मित्रांनो आपल्याला. मग या तीन जागेवर राहिलेल्या जागेवर काय टाकून घेणार? तीन झिरो. काय फरक पडत नाही? या नवात नाही, एकीकडे गेला हातच्याला, इथं उरलेत मित्रांनो आठ. परत दात नाही, एकीकडे गेला, इथं उरलेत नऊ. परत दात नाही, एक इथं गेला, इथं उरलेत नऊ. तुमच्या लक्षात येत असेल. मग दात नाही हे ती सात गेले, उरताय तीन. नवात नाही हे झिरो गेले, उरताय नऊ. नवात नाही हे झिरो गेले, उरताय नऊ. आठात नाही हे झिरो गेले, उरताय आठ. पॉईंटच्या खाली पॉईंट, झिरोच्या खाली झिरो. सो उत्तर आणलं पाहिजे मित्रांनो तुमचं 0.8993. ठीक आहे? मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय तुमच्या लक्षात येत असेल. काही डाऊट, काही शंका असतील तर तुम्ही मला कॉल करू शकतात, मला विचारू शकतात. ठीक आहे? एंड ऑफ द लेव्हलला आपल्याला तो पॉईंट येणं महत्वाचं असतं, लक्षात येत असेल तुमच्या. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू मित्रांनो आपण. बघा, प्रत्येक व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे? बघा, ही संख्या आहे, सहाची स्थानिक किंमत सांगायची आपल्याला या संख्येमध्ये. आताच आपण सोडवलंय मित्रांनो असं उदाहरण मागच्या वेळेस. आता इथं कुठंच पॉईंट नाहीये, म्हणून सहाची स्थानिक किंमत कशी करणार? सहा लिहून काढणार. पुढे किती संख्या आहेत? दोन, चार आणि सहा झिरो. सहा झिरो टाकून घेणार मित्रांनो. झालं, साठ लाख. सहाची स्थानिक किंमत किती आली? साठ लाख. ठीक आहे? या पद्धतीने आता आपण पहिल्याच टाईप मधलं उदाहरण होतं, सोडवलं होतं. ठीक आहे? आता आपण पॉईंटच्या स्थानिक किमतीतील, आता बघा ही संख्या, हे एक उदाहरण दिलेलं आहे, हे उदाहरण सोडू पहिले. हे झालंय, हे सोडू. चला हे उदाहरण सोडू मित्रांनो. 335.245, 3 नंतरचा 5. संख्या काय मित्रांनो आपली? पहिले समजून घ्या संख्या काय आहे. संख्या काय आपली? 335.245. ठीक आहे? या संख्येत 3 नंतरचा 5, 3 नंतरचा 5, या 3 नंतरचा 5 म्हणजे या पाचाची स्थानिक किंमत येणार मित्रांनो 5. आणि 4 नंतरचा 5 म्हणजे हा, या पाचाची स्थानिक किंमत येणार 5. पुढे दोन झिरो आहेत, दोन संख्या आहेत, म्हणून 2.0.0005 यांच्यातील फरक करायचा आहे, म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची आहे. 5.0005 म्हणजे दोन संख्यांचा वजाबाकी करायचे. 2.1 उत्तरामध्ये एका खाली एक. 5.0005 या पाचात एक हातच्या इकडे गेला, इथं उरले मित्रांनो 4. दातनं परत एक इकडे गेला, इथं उरले 9. दातनं परत एक इकडे गेला, इथं उरलेत 9. दातनं 5 गेले 5. नवातनं 0 गेले 9. नवातनं 0 गेले 9. चारातनं 0 गेले 4. 404.995 काय उत्तर आलं मित्रांनो? 4.995. मी ज्या पद्धतीने सोडवतोय, ज्या पद्धतीने बोलतोय, तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो आपण कोणत्या पद्धतीने उदाहरण सॉल्व्ह करतोय. आय होप इथपर्यंत डोक्यात तुमच्या येत असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो. काय काय म्हटलंय नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हा, 45.786 या संख्येतील डावीकडील व उजवीकडील 6 स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे, बरोबर आहे? आता मला एक सांगा, आता बघा ही संख्या काय आहे. 4, 5, 6, 9, 5.786. आता या 6 स्थानिक किंमत काय होईल मित्रांनो? 6. पुढे दोन संख्या आहेत, म्हणून 2 झिरो. पॉईंट परत 3 झिरो. 600.000 म्हणजे थोडक्यात 600 म्हणू हा आपण. काय म्हणणार? याचा दुसरा मिनिंग 600 होतो. या 6 स्थानिक किंमत काय येणार मित्रांनो? हा 6. हे दोन संख्या आहेत, म्हणून 2.0006. आणि फरक करायचा म्हणजे काय करायचं आहे? वजाबाकी. आता वजाबाकी करताना 2.1 लिहून काढायचे, उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून टाकायचा. आता मला एक सांगा, 600.000 आणि 0.006 कोणती संख्या मोठी आहे? 600 अंक मोठा आहे, म्हणून 600 मधून ही वजा करू आपण. 600.000 वजा 0.006 या जागेवर राहिलेल्या जागेवर काय टाकून घेणार? 0 पॉईंटची वजाबाकी पण तुमची क्लिअर होणार. 6 मधनं एकीकडे गेला, इथं उरले मित्रांनो 5. 5 10 मधनं परत एकीकडे गेला, इथं उरलेत 9. 10 मधनं परत एकीकडे गेला, इथं उरलेत मित्रांनो परत 9. इथं परत एक गेला, इथं उरताय 9. इथं एक गेला, इथं उरताय 9. 10 मधनं 6 गेले, 4 उरताय. 9 झिरो गेले, 9 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 उरताय. 5 झिरो गेले, 5 उरताय. सो 599.5
994 हे उत्तर आलं तुमचं. काय उत्तर आलं पाहिजे? 599.994. आय होप इथपर्यंत समजत असेल. ठीक आहे, पुढचं उदाहरण आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा पुढचं उदाहरण सॉल्व्ह करू, कोणत्या पद्धतीने दिलेलं आहे बघा. दोनाच्या स्थानिक किमतीतील फरक आता सोडवलं होतं किंवा तुम्ही सॉल्व्ह करायचे हे उदाहरण लिहून घ्यायचं, व्हिडिओ पॉज करायचा, दोनाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे आणि मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, आता उजवीकडील व डावीकडील सहाच्या स्थानिक किमतीतील फरक आता बघा. आपल्याला हे सॉल्व्ह करू, उजवीकडील व डावीकडील सहाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता मला एक सांगा, संख्या काय आहे? 32.45.0876. या सहाची किंमत काय आहे? 6. इकडे 3 0 आहेत, 3.0006. आणि या सहाची स्थानिक किंमत काय येईल? फक्त 7. मग काय करणार? 6.444 आणि 0.0006 यांची काय करायची? फक्त वजाबाकी करायची. याच्याकडनं एक गेला इथं उरत आहे मित्रांनो आपले 5, याच्याकडनं एक इकडे गेला इथं उरत आहे आपले 9, या 10 मधनं एक इकडे गेला इथं उरत आहे 9, या 10 मधनं एक इकडे गेला इथं उरत आहे 9. मी जे बोलतोय ते तुमच्या डोक्यात येत असेल. 10 मधनं 6 गेले, 4 उरत आहे मित्रांनो, 89 असताना असा खाली केला, 90 गेले किंवा 90 लिहिला, 89.9 खाली 0.585, 5.99994. ठीक आहे, हे तुमचं उत्तर आलं. मी ज्या पद्धतीने बोलतोय, ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, समजलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. बघा पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. काय म्हटलंय? तर स्थान 3 व 9 स्थानिक किमतीतील फरक हे उदाहरण तुम्ही मला सोडून द्यायचंय मित्रांनो. हे उदाहरण काय करायचंय? तुम्ही मला सोडून देणार आहात. हे उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण काय पद्धतीने सोडवतोय. ठीक आहे, हे उदाहरण व्हिडिओ पॉज करायचंय, लिहून घ्यायचंय, तुम्ही मला सोडून देणार आहात. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा हे अतिशय सोपं असतं अशा पद्धतीचं उदाहरण. काय आहे? 9*8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? अतिशय सोपं असतं हे उदाहरण सॉल्व्ह करणं. आता काय करणार? ही संख्या काय आहे? 9*8 आणि स्थानिक किमतीतील फरक किती मित्रांनो? 630. 630चा पहिला अंक काय आहे? 6. त्याचा पुढचा नंबर घ्यायचा. तुमचं उत्तर काय पाहिजे? 7. उत्तर काय पाहिजे मित्रांनो? 7. बघा जसं की उदाहरणार्थ तुम्ही इथं 7 टाकला आणि इथं पण 7 टाकला, हा 8 असणार असा लिहिला, हा 9 असणार असा लिहिला, संख्या काय झाली? 9,778. आणि या 7ची स्थानिक किंमत काय येईल? 700. बरोबर आहे, आणि या 7ची स्थानिक किंमत काय येईल? 70. 700 वजा 70 करणार तर किती उत्तर येणार? 630. म्हणजे अशा वेळेस काय करायचं? समान अंक स्टारच्या जागेवर आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दिला असेल तर स्थानिक किमतीतून जो पहिला अंक असतो ना 6, त्याचा पुढचा नंबर घ्यायचा. उत्तर काय समजायचं आपला? 7. पुढचा नंबर अतिशय सोपं असतं. ठीक आहे, पुढचा नंबर घ्यायचा. या एकदम सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कळेल की कोणत्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. आता संख्या परत दिली आहे. काय दिली आपल्याला? 87*32*1 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून स्थानिक किमतीतील फरक किती मित्रांनो? 89,000 तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे? पहिला अंक काय आपला फरकचा? 7. त्याचा पुढचा नंबर काय उत्तर यायचं आपलं? 8. उत्तर काय येणार मित्रांनो? 8. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, कोणत्या पद्धतीने सोडवते तुमच्या डोक्यात येत असेल. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. बघा ही संख्या दिलेली आहे 19*2*3 या अंकेत स्टारच्या जागी समान अंक असून स्थानिक किमतीतील फरक किती आहे मित्रांनो? स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 2,970. मग 2,000 पुढचा अंक काय होणार? 3. तुमचं उत्तर काय पाहिजे? 3. किती सोपं आहे. ठीक आहे, 5 मिनिटात तुम्हाला उत्तर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा काय म्हटलंय. हे उदाहरण तुम्ही वाचायचंय, सोडवायचंय, याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला 1-2 उदाहरण मी सोडवतोय, 1-2 उदाहरण तुम्ही सोडवा. अशा पद्धतीने 2 पावलं तुम्ही चला, 4 पावलं मी तुमच्यासाठी चालेन. दोघांना अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने बघा परत. आता काय म्हटलंय बघा, आता आपल्याला पटीतली उदाहरण सोडवायचे आहेत. पुढचा टाईप कशाचं उदाहरण सोडवायचे आहेत? पटीतली. आपल्याला बघा, आता मला एक सांगा, मी 2 बरं मी अशी संख्या लिहिली 5. 5 दुप्पट किती होतात? 5 दुप्पट किती होतात? 10, म्हणजे 2 गुणलो. बरं 5 3 पट किती होतात? म्हणजे गुणाने 3 गुणतो. पट करतो म्हणजे गुणाकार करतो. पट करतो म्हणजे काय करतो मित्रांनो? गुणाकार. लक्षात ठेवायचे.
पट करतो म्हणजे काय करतो गुणाकार। मग हा क्वेश्चन आपल्याला काय सांगतो बघा, संख्या दिली आहे आपल्याला मित्रांनो, संख्या दिली आहे आपल्याला, काय संख्या दिली आहे बघा, 25 32 45 25 32 45 परत एकदा संख्या लिहितो व्यवस्थित रित्या, ठीक आहे, काय संख्या दिलेली आहे 25 32 45 यातील दोन नंतर येणारा पाच, दोन नंतर येणारा पाच म्हणजे कोणता मित्रांनो, या दोन नंतर येणारा पाच हा पाच, ठीक आहे, आणि आणि चार नंतर येणारा पाच, चार नंतर येणारा म्हणजे हा पाच, यांची स्थानिक किमतीतील किती पट आहे हा पाच, या पाचाची स्थानिक किंमत काय आहे मित्रांनो पाच, पुढे तीन चार झिरो आहेत, चार संख्या आहेत म्हणून चार झिरो, 50,000 50,000 आणि हा आहे पाच, पाचाला कितीने गुणलं तर 50,000 उत्तर होईल, सोपं आहे मग, पाचाला या पाचाच्या किती पट हा 50,000 आहे म्हणजे पाचाला एक्सने गुणू बरोबर तुमचं उत्तर काय आलं पाहिजे मित्रांनो 50,000, काय उत्तर आलं पाहिजे 50,000, पाच नंतर येणाऱ्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणजे या पाचाच्या किती पट हा 50,000 आहे, म्हणून या पाचाला मी एक्सने गुणलं तर उत्तर 50,000 आलं पाहिजे, मग हा पाच गुणाकार इकडे तर ना होईल मित्रांनो आपला भागाकार, सो एक्स बरोबर काय उत्तर येणार आहे 50,000 भागाकारामध्ये पाच, पाच एक पाच, पाच एक पाच राहिलेली चार झिरो म्हणजेच 1,000 पट, किती उत्तर येणार आहे मित्रांनो 10,000 पट तुमचं उत्तर पाहिजे, अतिशय सोपं होतं, सेकंदात मिळतंय, ठीक आहे, लक्षात येत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतो आहे, पुढचं उदाहरण सॉल्व्ह करू मित्रांनो, आपण पुढचं उदाहरण सॉल्व्ह करू बघा कसं दिलेलं असेल, आता एक संख्या दिली मित्रांनो आपल्याला, काय दिलेली आहे बघा 60, संख्या काय दिलेली आहे 60 32 5, संख्येतील 6 स्थानिक किंमत, 6 स्थानिक किंमत म्हणजे हा 6, पुढे ही 4 झिरो कारण की 4 संख्या होत्या 60,000, आणि 2 स्थानिक किमतीच्या किती पट आहे, 2 स्थानिक किंमत काय आहे मित्रांनो हा 2 इथं लिहून टाकणार, पुढे 1 संख्या होती म्हणून 1 झिरो टाकणार, 20 किती पट 60,000 आहे असं म्हणायचं त्यांना, म्हणजेच आपण असं भाषित करू 20 एक्सने गुणलो, 20 गुणाकारामध्ये एक्स बरोबर काय उत्तर आलं पाहिजे 60, 20 कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर 60,000 येईल, म्हणजे 20 मी एक्स या संख्येने गुणल्यास उत्तर 60,000 येईल, मी असं लिहून काढलं, मग एक्स बरोबर काय मित्रांनो 60,000, एक्स बरोबर 60,000 भागाकारामध्ये 20, झिरो गेला झिरो गेला, बे एक बे बेत्रिक 6, राहिलेली ही 3 झिरो मित्रांनो एक्सची व्हॅल्यू आली 3,000 पट, किती उत्तर आलं मित्रांनो आपलं 3,000 पट हे उत्तर आलं, आय होप इथपर्यंत समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय, ठीक आहे, 3,000 पट हे तुमचं उत्तर आलं पाहिजे, व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेण्याचा प्रयत्न करणार आहात, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू मित्रांनो आपण, बघा नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू, काय म्हटलंय हा आता बघा ही संख्या इम्पॉर्टन्स आहे, हा पॉईंटचा पट काढायची, पॉईंटचा पट काढायचा आहे आपल्याला, आता बघा काय संख्या दिलेली आहे 251.0111 ही संख्या दिलेली आहे आपल्याला, आणि काय सांगितलंय 2 स्थानिक किमतीतील उजवीकडच्या 2 स्थानिक किमतीच्या किती पट आहे, म्हणजे या 2 स्थानिक किंमत काय आहे मित्रांनो 200, कारण की 200.40 काय फरक पडतो 200.40, किंवा आपण दुसऱ्या भाषेत फक्त 200 म्हणू, किती म्हणू 200, दोघांचा अर्थ काय होतो सारखाच, आणि या 2 स्थानिक किंमत काय आहे मित्रांनो 2, 1, 2, 3 संख्या आहेत पुढे म्हणून 30.0 बरोबर आहे, म्हणजेच आता या संख्येला कितीने गुणलं तेव्हा हे उत्तर येईल आपल्याला शोधायचंय, म्हणजेच मी काय करणार 0.0002 गुणाकारामध्ये एक्स या संख्येला एक्सने गुणलं तेव्हा उत्तर काय येतंय आपलं 200, काय उत्तर येत आहे 200, म्हणजे उजवीकडच्या 2 किती पट डावीकडचा 2 आहे, म्हणजे 0.0002 ला कितीने गुणलं तर उत्तर 200 येणार आहे, 0.0002 ला एक्सने गुणल्यावर उत्तर काय येत आहे आपलं 2 येत आहे, मग एक्स बरोबर काय करणार मित्रांनो 200 गुणाकारामध्ये 0.0002, आता पॉईंटच्या खाली 4 घर आहेत मित्रांनो, पॉईंटच्या खाली किती घर आहेत मित्रांनो 4 घर आहेत, ही दिसत आहे ही 4 घर आहेत पॉईंटच्या खाली, वरती पॉईंटच्या खाली वर पॉईंट नाही आहे, वरती वरती काय नाही मित्रांनो पॉईंट नाही आहे, म्हणून वरती आपण काय करणार 4 झिरो टाकून घेणार, एक्स बरोबर हा 2 लिहून काढला आणि 4 झिरो टाकून घेतली मी, आणि डिवायडेड बाय खालचा पॉईंट विसरून जायचा, खाली होईल फक्त 2, खाली संख्या काय होईल 2, बे एक बे बे एक बे ही 2 झिरो, अजून ही 2 झिरो आणि राहिलेली 2 झिरो, म्हणजे एकावर 6 झिरो आहेत, सो किती पट आहे मित्रांनो एक्सची व्हॅल्यू एकावर 6 झिरो म्हणजे 10,00,000 पट आहे, किती पट आहे 10,00,000 पट आहे,
डावी उजवीकडच्या दोनाची स्थानिक किंमत डावीकडच्या दोनाच्या स्थानिक किमतीच्या. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घेण्याचा काय करायचा आहे मित्रांनो, प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. काय म्हटलंय आता हे सोडवता येईल तुम्हाला. 95, 94, 56 या संख्येतील डावीकडची पाचाची स्थानिक किंमत ही उजवीकडच्या पाचाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे तुम्हाला आराम के साथ सोडवता येईल. साधं आहे, पॉईंटचं उदाहरण नाहीये, ठीक आहे. मी जे पॉईंटची आहे ते सोडून देतो मित्रांनो तुम्हाला. मी जी पॉईंटची आहे ती सोडून देतो. आता हे संख्या बघा, हे उदाहरण बघा, काय म्हटलंय संख्या काय आपली 4567.1115. तर काय सांगतोय भाऊ, डावीकडच्या पाचाची स्थानिक किंमत उजवीकडच्या पाचाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, बरोबर आहे. म्हणजे डावीकडच्या पाचाची स्थानिक किंमत काही 500, या पाचाची स्थानिक किंमत काही 5. ही दोन झिरो आहेत, दोन संख्या आहेत, 20.0 म्हणजेच या 0.05 कितीने गुणलं तर हा 500 होईल. मग आपण काय करणार, 0.005 गुणाकारामध्ये एक्स बरोबर उत्तर काय आलं पाहिजे मित्रांनो 500. उत्तर काय आलं पाहिजे 500. सो एक्स बरोबर काय करणार मित्रांनो तुम्ही, 500 भागाकारामध्ये 0.005. आता खाली पॉईंटच्या खाली किती घर आहेत मित्रांनो, पॉईंटच्या खाली किती घर आहेत, तीन घर आहेत मित्रांनो. पॉईंटच्या खाली तीन घर आहेत, मात्र वरती पॉईंट नाहीये म्हणून वरती 3 झिरो टाकून घेणार. 500 वर किती झिरो ठेवणार, 3 झिरो डिवायडेड बाय किती, 5, 5 एक 5, 5 एक 5, राहिलेली 3, 5 झिरो, ठीक आहे. आय होप इथपर्यंत समजत असेल. म्हणजे एक्सची काय व्हॅल्यू आली मित्रांनो, 1 लाख. एक्सची व्हॅल्यू काय आली, 1 लाख. किती लाख पट आहे मग, 1 लाख पट आहे. डावी उजवीकडच्या पाचाची स्थानिक किंमत डावीकडच्या पाचाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, 1 लाख पट आहे. आय होप इथपर्यंत समजत असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. काय म्हटलंय, आता 4 ची स्थानिक किंमत 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. शेवटचं उदाहरण सॉल्व्ह करू वाटल्यास आपण. हे बघा काय म्हटलंय, संख्या काय आहे 423.115. या 4 ची स्थानिक किंमत काय येईल मित्रांनो 400, आणि या 5 ची स्थानिक किंमत काय येईल 5.005. मग 0.05 कितीने गुणलं तेव्हा उत्तर काय बनलं पाहिजे तुमचं 400. मग मी काय करणार, 0.005 गुणाकारामध्ये या 5 एक्स ने गुणतोय बरोबर, उत्तर हा 400 आला पाहिजे बरोबर 400. मग काय करणार, एक्स बरोबर 400 भागाकारामध्ये 0.005. पॉईंटच्या खाली 3 घर आहेत मित्रांनो, पॉईंटच्या खाली छेदस्थानी किती घर आहेत, 3 घर आहेत, वरती घर नाहीये. मग एक्स बरोबर काय करणार, 400 लिहून टाकणार, वरती 3 झिरो टाकून घेणार, डिवायडेड बाय किती 5, 5 एक 5, 5 8 40, आणि ही राहिलेली 4 झिरो मित्रांनो. सो उत्तर काय बनलं पाहिजे तुमचं 80,000 पट. किती पट झालं पाहिजे, 80,000 पट. हे तुमचं काय झालं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे 4 ची स्थानिक किंमत 5 च्या स्थानिक किमतीच्या 80,000 पट आहे. आय होप इथपर्यंत समजत असेल. मी कोणत्या पद्धतीने उदाहरण सोडून देतोय, काय डाऊट्स असतील, काही शंका असतील तर तुम्ही बिंदास मला विचारू शकतात, तुमचं नेहमी स्वागत असेल मित्रांनो. सो या व्हिडिओमध्ये आपण एवढे क्वेश्चन डिस्कस केलेत, पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले क्वेश्चन डिस्कस करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.